हाय फ्रेंड्स, तर भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे दोन नंबर आहे, 1681. ठीक आहे, एकच नंबर घेऊ आपण सुरुवातीला. तर याला पहिले पेअरिंग करून घ्या. बघा, दोन दोनच्या दोन जोड्या तयार होतात. अशा जोड्या तयार झाल्यानंतर काय करायचं, तर असं अशा जोड्या तयार झाल्या की त्यानंतर आपण आता हा ही जी पहिली जोडी आहे, पहिल्या जोडीपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. ही भागाकार मेथड असल्यामुळे आपण इकडूनच सुरू करतो. बघा, तर 16च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या बघायची. मित्रांनो, 16च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या बघणे याचाच अर्थ काय, 16 स्वतः पूर्ण वर्ग संख्या आहे. तर 16 कोणाचा वर्ग येते, चाराचा वर्ग येते. बघा, म्हणजे 4 × 4 काय येतं, 16. 4 × 4 = 16 आला ना, म्हणून वरती 4 लिहायचा आणि या 4 × 4 चा जो गुणाकार आला 16, तो याच्यातून वजा करायचा आणि या 4 आणि 4 ची इकडे बेरीज करायची. ठीक आहे, 3 गोष्टी करायच्या. मित्रांनो, काय करायचं, तर सगळ्यात पहिले ही संख्या, ही जी 16 किंवा काही वेगळा नंबर असेल तर त्याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधणे. तर त्याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधणे म्हणजे 16 स्वतः एक पूर्ण वर्ग संख्या आहे, तर आपल्याला डायरेक्ट नंबर भेटून गेला. ठीक आहे, तर 16 कोणाचा वर्ग आहे, तर 4चा वर्ग आहे. 16 जर 4चा वर्ग आहे तर 4 × 4, म्हणजे 4 × 4 आपण वजा करतो आणि 4 × 4 केलेला होता म्हणून तो वरती एक 4 लिहिला. ठीक आहे, आणि जो 4 × 4 इथं केलेला आहे तो इकडे 4 + 4 करायचा. बस हे 3 स्टेप प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर हे 4 आणि 4 इकडे 8 झाले, हे 16 मधून 16 गेले, 0 उरले. आता पुढे 8 नाही उतरणार मित्रांनो, तर ही संपूर्ण जोडी खाली उतरणार 81. ठीक आहे, आता हा 81 खाली उतरला. आता नेक्स्ट नंबर कसं करायचं बघा, तर ह्या 8 वर अशी संख्या ठेवायची, ह्या 8 वर अशी संख्या ठेवायची की जी संख्या आपण याच्यावर ठेवणार त्याच संख्येने हा जी ही जी संख्या तयार होईल त्या संख्येने या संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येईल ते याच्यातून वजा करायचे आपल्याला. ठीक आहे, तर बघा, आपण जर याच्यावर 2 ठेवला, या 8 वर जर आपण 2 ठेवला, तर 2 ठेवला म्हणून आपल्याला 2 नेच गुणावं लागेल. मग 2 × 2 = 4, 2 × 2 = 16. तर हा 164 आपण याच्यातून वजा नाही करू शकत. मित्रांनो, आपल्याला असा नंबर घ्यायचा असतो याच्यावर की तो घेतल्यानंतर जो गुणाकार येणार तो या संख्येपेक्षा लहान असायला पाहिजे. आणि लहान कसा असेल बघा, या 8 वर जर तुम्ही 1 ठेवला, या 8 वर जर तुम्ही 1 ठेवला बघा, तर आपल्याला 1 नेच गुणावं लागेल. मित्रांनो, मग 8 ला 81 ला जर 1 ने गुणलं तर उत्तर 81 येणार. बघा, ह्याच्यावर 1 ठेवला तर याला 1 ने गुणलं म्हणून 81 झालं आणि 81 मधून 81 गेले तर उत्तर इकडे बाकी 0 उरले आणि इथं 1 ठेवलं होतं म्हणून इथं 1. ठीक आहे, आणि पुढची प्रोसिजर काय असते, तर हा जो 1 असतो हा 1 याच्यात मिळवायचा, हा 1 याच्यात मिळवायचा आहे. 1 × 1 = 2, 8 जसं असत. आता बघा मित्रांनो, इथं समजण्यासारखं काय आहे, तर इथं हे एवढी स्टेप नाही केली असती तरी चालली असतं. कारण की का, तर आपल्या दोघं जोड्या इथं संपलेल्या आहेत आणि संपल्यामुळे काय झालं, तर इथं एक पर्टिक्युलर नंबर आपल्याला भेटून गेला आणि हा जो नंबर असतो हा नंबर म्हणजेच तुमचं वर्गमूळ असतं मित्रांनो. ठीक आहे, वर्गमूळ असतं. आता बघा, ही संख्या या दोघं जोड्या संपल्या आणि इकडे लास्ट मध्ये 0 0 आले, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की या संख्येचं वर्गमूळ निघालं 41 आणि निघतच 41. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट नंबर घेऊ. बघा, नेक्स्ट नंबर घेऊयात 104 04. हा एक नंबर आहे बघा, तर याची पेअरिंग करा. बघा, आता याची पेअरिंग करताना बघा, इकडे लास्ट मध्ये एकटा अंक नको राहिला. म्हणजे बघा, तुम्ही अशी पेअरिंग केली आणि इकडे एक अंक उरत असेल तर पेअरिंग चुकीची आहे. तर इथं काय, किती अंक आहेत, इथं 5 अंक आहेत. तर पेअरिंग करताना या साईडने करायची, बघा या साईडने, उजव्या साईडने पेअरिंग करायची. उजव्या साईडने पेअरिंग केली, ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा, हे असं हे पेअरिंग करणं महत्वाचं आहे. पेअरिंग तुम्हाला करताच यायला पाहिजे, उजव्या साईडने पेअरिंग करायची. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने त्याला मांडून घ्या. मांडून घेतल्यानंतर आता काय करायचं, तर आता बघा,
इथं पेअरिंग केली तुम्ही, फर्स्ट पेअर पेअर नाही म्हणता येणार, एकच नंबर या. तर हा एक, हा जो एक आहे, तर याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या, आता स्वतः एक, एकच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे एकच आहे, ठीक आहे ना. एकाचा वर्ग काय होतो मित्रांनो, एकच होतो, एकाचा वर्ग एकच होतो. म्हणून आपण कसं लिहित होतो, एक गुणिला एक, ठीक आहे. मग एक गुणिला एक लिहिला तर एक गुणिला एक एक आला, एकात एक गेला शून्य, आणि एक गुणिला एक इकडे एक गुणिला एक लिहिला, इकडे एक अधिक एक लिहायचा, एक आणि एक दोन झाले, ठीक आहे. एक आणि एक दोन झाले, आणि एक गुणिला एक केला होता म्हणून वरती एक लिहिला, ठीक आहे. आता नेक्स्ट पेअर खाली उतरणार मित्रांनो, बघा 04. आता 04, आता याच्यावर असा नंबर ठेवा, या टू वर, या टू वर असा नंबर ठेवा जेणेकरून त्यांचा गुणाकार हा चार पेक्षा कमी यायला पाहिजे. बघा आता तुम्ही जर टू वर वन ठेवला तरी पण हे 21 होऊन जाईल, आणि टू वर टू ठेवला तर हे 44 होऊन जाईल, आणि या पद्धतीने हे वाढतच राहील, ठीक आहे. आपण टू वर झिरो ठेवू तर आपल्याला झिरो ने मल्टिप्लाय करावं लागणार, तर आन्सर येणार झिरो, ठीक आहे. मग इथे जर झिरो ठेवला तर याच्यात झिरोच मिळवावं लागेल, हे 20च राहतील, आणि हा झिरो ने मल्टिपल केल्यामुळे आता तुम्हाला ह्या पेअर मधून फक्त झिरोच मायनस करायचा आहे, तर 04 जसाच तसा येईल मित्रांनो. आणि झिरो ने मल्टिपल केल्यामुळे वरती झिरो ठेवायचा, ठीक आहे. जसं वन ने मल्टिपल केलं वन ठेवला, आता झिरो ने मल्टिपल केलं झिरो ठेवला. आता नेक्स्ट पेअर काय, 04, ठीक. तर आता हे 404 झाले. आता 404, आता 20 वर असा नंबर ठेवा की जेणेकरून गुणाकार हा याच्यापेक्षा मोठा नको यायला, हा आला तर चालेल, ठीक आहे. 404, आता बघा जोड्या पण संपलेल्या आहेत, आणि आपला गुणाकार जो आहे तो हाच यायला पाहिजे, म्हणूनच तर ही पूर्ण वर्ग संख्या असेल, अन्यथा ही पूर्ण वर्ग संख्या नसणार. बघा मित्रांनो, तर 404 आपल्याला गुणाकार यायला पाहिजे. तर 20 वर आपण बघा एक ठेवलं तर काय होऊन जाईल, 201च होऊन जाईल. 20 वर तुम्ही दोन ठेवा तर बघा 2 × 4 शून्य, जसा तसा 2 × 4, ठीक आहे. 20 वर दोन ठेवला म्हणून वरती 2, आणि हे 404 मधून 404 गेले 00, ठीक आहे. इकडे जर तुम्हाला मिळवायचं असेल मिळवत बसा, हे 204, पण आपलं आन्सर इकडे काय आलेलं आहे, 102. आणि ह्या संख्येचं वर्गमूळ जर काही असेल तर ते 102 आहे, ठीक आहे. या संख्येचं वर्गमूळ काय मित्रांनो, 102 आहे, ठीक. नेक्स्ट गणित आपण बघू. बघा 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1 एक असा नंबर दिलेला आहे, आणि याचं वर्गमूळ तुम्हाला काढायचं मित्रांनो. आणि इथं एक पॉइंट पण दिलेला आहे, बघा एक पॉइंट पण इथं तुम्हाला दिलेला आहे. तर आता मी कसं करणार, बघा बघा पेअरिंग करून घेऊ आपण नेहमीप्रमाणेच. केली पेअरिंग, ओके, व्हेरी गुड. आता काय करणार, तर आता ह्या वनला सगळ्यात पहिले, आता एक आहे तर फर्स्ट स्टेप काय असते आपली, एक गुणिला एक तुमचा काय येतो, एक येतो, बरोबर. म्हणून इकडे एक अधिक एक केला, आणि एक गुणिला एक इथं वजा केला, तर ह्या एक मधून एक गेला शून्य, आणि एक लिहिणार का, तर एक गुणिला एक केलेला होता. आता नेक्स्ट पेअर काय उतरणार मित्रांनो, खाली 23, ठीक आहे. एक आणि एक दोन, आता या दोनावर असा नंबर ठेवा की तो त्यांचा गुणाकार याच्यापेक्षा कमी येईल, म्हणजे याच्यावर एक ठेवला तर याला एक ने जर गुणलं, 21 ला जर एक ने गुणलं तर काय येतं मित्रांनो, 21च येतं. आता हे वजा करा, किती येईल, 2. आता 21 ला एक ने गुणलं म्हणून एक इकडे मिळवायचा, 21 आणि 22. आता एक ने गुणलं म्हणून वरती पण एकच लिहिला मित्रांनो, ठीक आहे. नंतर 45, पुढची टर्म काय आली आपली, 45 खाली उतरला तर 245 झाले. आता 245, आता याच्यावर असा नंबर ठेवा की त्याला 245 ला 245 पेक्षा तो नंबर लहान यायला पाहिजे. आता बघा 22 वर जर तुम्ही एक ठेवला मित्रांनो तर हा 221 आहे, पण 22 वर जर तुम्ही दोन ठेवला तर याला 2 ने गुणावं लागेल, आणि हा 444 होऊन जाईल, तो मोठा होऊन जाईल. म्हणून इथं एकच ठेवावा लागेल आपल्याला, ठीक आहे. एक ठेवला तर इथं 221 याच्यातनं वजा करा, काय भेटतं तुम्हाला बघा, 5 एक गेले 4, 4 2 गेले 2, 2 गेले 0,
आणि एक इकडे मिळवायचा का, तर इथे एक ठेवला होता म्हणून. मग इकडे किती होऊन जातील, 222 होऊन जातील. आता पुढचा नंबर काय येणार मित्रांनो बघा, 43. ही पेयर खाली उतरणार 43. तर आता याच्यावर असा नंबर ठेवा की जेणेकरून गुणाकार याच्यापेक्षा लहान यायला पाहिजे. म्हणजे बघा 222 वर जर तुम्ही 2 ठेवला तर हे काहीतरी 44 असं येऊन जाईल आणि हे मोठं होऊन जाईल. हे आपल्याला अपेक्षित नाही, आपल्याला हे पाहिजे. तर आपण याच्यावर एकच ठेवणार म्हणून वरती पण एकच लिहिणार आणि एक इथे ठेवला म्हणून इकडे एक मिळवायचा आणि हा 22 होऊन जाईल मित्रांनो. आणि एकने याला जर गुणलं तर हा गुणाकार येऊन जाईल तुमचा 22 21. हे वजा करून आता काय मिळेल बघा, 2 2 2 0. बघा, 3 1 2 2 4 2 2 4 2 2. आता पुढचं पुढची पेर काय असणार मित्रांनो, 21. ठीक आहे, आता याच्यावर एक नंबर असा ठेवा की तो याच्या जवळचा असेल. बघा, एक जर ठेवला इथं तरी एकने याला गुणावं लागेल म्हणजे हाच नंबर येऊन जाईल बघा मित्रांनो. ठीक आहे, तर हे सगळे शून्य होऊन जातील आणि हा एक इथं ठेवला म्हणून हा एक बघा. तर हे याचं वर्गमूळ असणार आहे मित्रांनो. हे काय असेल, याचे वर्गमूळ असेल. पण आता बघा, इथं पॉईंट दिलेला होता, इथं काय दिलेला होता, पॉईंट. आता 43 ची पेर इथे घेतली आणि त्याच्यानंतर 21 म्हणजे 2 घरानंतर. ठीक आहे, क्लिअर आहे. तर 111.11 हे याच आन्सर असणार आहे. ठीक, अजून एक गणित घेऊयात आपण. १५१.२९ बघा, परत परत पेर करा. एकाचा वर्ग एक असतो. ठीक आहे, म्हणून इथं एक वजा केला आणि इकडे एक मध्ये एक मिळवला आणि इकडे एक लिहिला. ठीक आहे, कॉमन गोष्ट आहे. 0 पुढचा अंक 51. 1 आणि 1 2 याच्यावर काय ठेवणार, म्हणजे याच्यावर काय ठेवणार, म्हणजे याच्या जवळची संख्या आहे 2 ठेवा. बघा, 22 2 44 22 3 66 23 3 69 जास्त होऊन जातात. ठीक आहे ना, तर 51 मधून 44 वजा करायचा, 7 मिळतात आपल्याला आणि पुढचा नंबर काय येतो तुमचा 29 खाली येतो मित्रांनो. बघा, आणि इथं 51 बघा, 1 आणि 1 2 2 आणि इथं गुणलं म्हणून इथं 2 मिळवा, तर एक किती होऊन जातील, 24 होऊन जातील. आता 24 वर असा नंबर घ्या की जेणेकरून गुणाकार हा यायला पाहिजे, कारण की आता संख्या आपल्या संपलेल्या आहे आणि संख्या जर संपलेल्या असतील तर आपल्याला फायनल गुणाकार मिळायला पाहिजे, तरच ते पूर्ण वर्ग संख्या असते. आणि इथे 2 गुणले म्हणून 2 पण इथे लिहून घ्या. ठीक आहे, तर 729 आणि हा इकडे 24 आहे, तर 24 ला कितीने मल्टिपल करणार, तर हे 3 ठेवून बघा बरं याच्यावर काय येतं. बघा, 3 3 9 3 4 12 carry 1 3 2 6 and 1 7 729. तर 3 ठेवल्याने आपल्याला आपलं उत्तर मिळतंय. तर 729 याच्यातनं मायनस केलं तर 0 येणार ऑफकोर्स, आणि हे 3 याच्यात मिळवा तर हे 246 होऊन जाईल. ठीक आहे, हे आपल्या मत कामाचं नाही, आपलं कामाचं फक्त 123 आहे. आता यात पण काय होतं, तर 29 म्हणजे 2 घरानंतर दशांश चिन्ह होतं. तर बघा, 123 मल्टिप्लाइड बाय 123 हा गुणाकार जेव्हा तुमचा येईल मित्रांनो, तर हा गुणाकार कसा येईल, 15129 आणि 2 घरानंतर दशांश चिन्ह. ठीक आहे, म्हणून याच वर्गमूळ काय आलं, तर 12.3 याच वर्गमूळ आहे. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.